देवेंद्र जी मला नजर कैदेत ठेवलंय मगापासून, तब्बल 5 तास झाले मला सभेला जाऊ दिलं नाही, मला नजर कैदेत ठेवलं गेलं, माझा गुन्हा सांगितला गेला नाही, माझ्यावर चार्जशीट नाही आहे, माझा काही आरोप नाही आहे, माझ्यावर कोणी FIR दर्ज केलेली नाही, आणि तरी मला नजर कैदेत ठेवलं जात आहे। आणि देवेंद्र जी काय खोली कल्पना आहे हो, काय खोली कल्पना आहे, अहो कसली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतली मंदार भुगत आहेत सांगा बरं, किती घाबरता रे मला, किती घाबरता। मी देवेंद्र गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की नारायण राणे असतील, राणेंची ती 2 बारकी बारकी पोरं असतील, या सगळ्यांच्या बद्दल तुमच्या मनात इतका ममत्व भाव कसा आहे देवेंद्रजी? मी तुम्हालाच का बोलते देवेंद्रजी, कारण मी वारंवार सांगते की या सगळ्या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात। अहो असं कुठं कोंबडं झाकून ठेवल्यानं काय, सूर्य उगवायचा राहतोय होय हो। अहो मी ऑनलाईन सभा करून जिंकले, चंद्रकांत दादा म्हणाले की आम्ही मनावर एवढा मोठा दगड ठेवून आम्ही एकनाथरावांना मुख्यमंत्री केलंय, त्यामुळे हा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो सातत्याने केला जात आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही बोलूच नाही दिलं तर काय होऊ शकेल बरं, मग आम्ही बोलूच देणार नाही तुम्हाला, मग वाटेल त्या पद्धतीची कारणं सांगितली जातात। खरं तर माझं वारंवार आवाहन आहे, मी सन्माननीय कोर्टाकडे सुद्धा या संबंधाने अपील करणार आहे की दिनांक 9 तारखेपासून महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ज्या सभा पार पडल्या या सभांमध्ये माझा एकही शब्द असंसदीय नाही, माझा एकही शब्द हा अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे, मी कुणाचाही एकेरी उल्लेख केला नाही, उपमर्द केला नाही, तरीसुद्धा माझ्या सभांवर बंदी का यावी। आता या सगळ्यांमध्ये गमतीचे भाग समजून घ्या दादा, असं समजा की हीच ऑनलाईन सभा आहे आपली आणि ही ऑनलाईन सभा ही गनिमीकारानं मला आता करणं भाग आहे। तुम्ही विचार करा की चिथावणीखोर IPC सेक्शन 153A हे कधी लागू होतं, तर हे तेव्हा लागू होतं जेव्हा एखाद्याच्या वक्तव्याने दंगल होऊ शकते किंवा दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। माझ्या भाषणाने कुठेही दंगल झाली नाही, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली नाही किंवा माझं भाषण होऊ नये अशी कुणीही मागणीसुद्धा केली नाही, तरीसुद्धा गुलाबराव पाटलांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर केला। काय कारण होतं बरं त्यांनी सत्तेचा गैरवापर करायचं? बरं, त्याच वेळेला भाजपचे काही पेड ट्रोलर्स आले आणि पेड ट्रोलर्सने काय केलं की त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की अरे सुषमा आमदारांनी तर सरदार वल्लभभाई पटेलांवर बोलली, यांच्यावर बोलली, त्यांच्यावर बोलली। आता त्या मंदबुद्धीच्या भक्तांना हे कोणी सांगायचं की अरे किमान ते व्हिडिओज तरी बघा किती वर्षापूर्वीचे आहेत। 15-20 वर्षांपूर्वी मी माझ्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये ज्या वादविवाद स्पर्धा करायची, वक्तृत्वाच्या स्पर्धा करायची, त्या वादविवाद स्पर्धेमध्ये कुठल्याही विषयाची एक खंडनची बाजू, एक मंडनची बाजू असते, एकाने विषयाच्या बाजूने दुसऱ्याने विरोधात बोलायचे असते। अशा काळातल्या माझ्या भाषणांचे व्हिडिओ मंदबुद्धीचे लोक आत्ता काढतात, मला त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटतं। किती घाबरता रे मला, किती घाबरता। माझ्याकडे शस्त्रास्त्र नाही आहेत, माझ्याकडे काही राजकीय वारसा नाही आहे, माझ्याकडे 50 खोकेसुद्धा नाही, अजिबात 50 खोके नाही, माझ्याकडे कुठलीही मंत्रिपदाची सत्तासुद्धा नाही, माझ्याकडे कसल्याही प्रकारची यंत्रणा नाही, माझ्याकडे वाळूचे ठेके नाही, माझ्याकडे हातभट्टीचे दारूचे गुत्ते नाही। गुलाब भाऊ, माझ्याकडे कुठलाही 2 नंबरचा पैसा नाही, मी माझ्या कष्टाची भाकरी खाते, मला तुमच्यासारखी Y+ सुरक्षा घेऊन सुद्धा फिरायची गरज पडत नाही, कारण एकीकडे तुम्ही असे सांगता की आम्ही लोकांच्या मनातलं गोष्ट केलेली आहे, लोक आमच्या पाठीशी आहेत, जर तुमच्या पाठीशी गुलाबराव लोक असतील तर तुम्ही सांगा तुम्हाला Y+ सुरक्षा घेऊन फिरायची गरज का पडते, कुणाची भीती वाटते तुम्हाला, का Y+ सुरक्षा घेऊन फिरता, का घाबरता तुम्ही? पण गुलाबराव यातनं एक गोष्ट झाली बरं का, काय झालंय माहितीये का, यातनं गिरीश महाजनांचा फायदा झालाय, कारण किशोर आप्पांचा अभ्यास घेतला, चिमनाबांचा अभ्यास घेतला, तुमचा तर चिकार अभ्यास झाला हो, पण गिरीश महाजन आजच्या सभेतनं सुटता कामा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं।
अर्थात मी एलईडी स्क्रीन वर जे वेगवेगळे व्हिडिओज दाखवते ना, त्यात आज मी गिरीश महाजनांचा पण एक व्हिडिओ काढला होता बरं का. कुठेतरी पब्लिक डोमेन मध्ये मला सापडला की गिरीश महाजनांना अगदी भर सभेत कुणीतरी मारत आहे आणि स्टेजवरच त्यांना, म्हणजे मलाही वाईट वाटलं की नाही असं कोणाला कोणी करू नये, परंतु हा व्हिडिओ मी काढला होता आज एलईडी स्क्रीनवर दाखवण्यासाठी. असो गिरीश महाजनजी, तुम्ही खरंच आमच्या गुलाबभाऊंचे आभार माना की त्यांच्यामुळे आज ती सभा होऊ शकली नाही, पण सभा ही ऑनलाईन सभाच समजा. बरं, आता आपण मुद्द्याकडे येऊ. मग ते म्हणाले की चिथावणीखोर वक्तव्य. तुम्ही विचार करा राजे हो, दादा हो, तुम्ही विचार करा की जेव्हा मुंबईमध्ये प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतो ते यांना चिथावणीखोर वाटत नाही, सदा सर्वनकर हवेत गोळीबार करतो त्यांना चिथावणीखोर वाटत नाही, नारायण राणे अत्यंत उद्धट आणि उर्मट पद्धतीने एकेरीवर भाषा करतात ते त्यांना चिथावणीखोर वाटत नाही, संजय गायकवाड चुनचुन के मारेंगे म्हणतो ते त्यांना चिथावणीखोर वाटत नाही, तानाजी सावंत लोकांच्या अवकाधीपर्यंत जातो ते त्यांना अजिबात वाटत नाही की हे चिथावणीखोर आहे. विशेष गोष्ट संभाजी भिडे महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ श्लाघ्य आणि असभ्य वर्तन करत बोलतो, त्या संभाजी भिडेला सुद्धा, त्या संभाजी भिडेवर सुद्धा हे अजिबात तक्रार दाखल करत नाही. विशेष किती आहे, आज सकाळी संतोष बांगर यांनी पोलिसांचीच अरेरावी केली, पोलिसांना शिवीगाळ केली, पोलिसांशी असभ्य वर्तन केले, पण संतोष बांगरच्या सुद्धा विरोधात देवेंद्रजी आपण काहीच ॲक्शन घेतली नाही. देवेंद्रजी गुलाबरावांची इतकी हिंमत नाही. देवेंद्रजी हे तुम्ही दिलेलं अभय आहे म्हणून ते असं करतात. देवेंद्रजी मला तुमचा सत्सद विवेक जागवायचा आहे. देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री पदाची शपथ घेताना शपथ घेतली असेल ना भारतीय संविधानाला स्मरून, कदाचित नसेल तुम्ही संविधानाला स्मरून घेतली शपथ कारण तुम्ही संविधान मानतच नाही, पण शपथ घेताना तुम्ही असं नक्की म्हणाला देवेंद्रजी की मी देवेंद्र गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की माझ्या निदर्शनास आणून दिलेली कुठलीही बाब यावर काही निर्णय घेत असताना मी कुणाबद्दलही अधिकचा ममत्वभाव किंवा अधिकची आकसबुद्धी बाळगणार नाही. मी अत्यंत सारासार निपक्षपातीपणे निरपेक्षपणे काम करेल आणि माझ्या निदर्शनास आणून दिलेली बाब किंवा ते काम मी ते गोपनीय राहील अशा सुद्धा पद्धतीने काम करेल. देवेंद्रजी त्या शपथेचं काय झालं, काय झालं त्या शपथेचं? कारण तुम्ही कुणाबद्दलही आकसभाव बाळगणार नाही अशी शपथ घेतली, मग माझ्याबद्दल आकसभाव का आहे? तुम्ही कुणाबद्दलही ममत्वभाव बाळगणार नाही अशी शपथ घेतली, मग देवेंद्रजी प्रकाश सुर्वे असतील, देवेंद्रजी प्रकाश सुर्वे असतील किंवा सदा सर्वनकर असतील, संतोष बांगर असतील, संभाजी भिडे असतील किंवा अगदी या सगळ्यांमध्ये संजय गायकवाड असतील, नारायण राणे असतील, राणेंची ती दोन बारकी बारकी पोरं असतील, या सगळ्यांच्या बद्दल तुमच्या मनात इतका ममत्व भाव कसा आहे देवेंद्रजी? आपण गृहमंत्री आहात, आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आपण एका पक्षाचे मंत्री नाही, आपण फक्त मिंदे गटाचे संरक्षण करण्यासाठी मंत्री झाला नाही. देवेंद्रजी मी सुद्धा याच राज्याची नागरिक आहे. देवेंद्रजी हे लक्षात असू द्यात आपल्या, मी टॅक्स पेअर आहे. देवेंद्रजी कदाचित तुमचे मंत्री कर चुकवत असतील, कदाचित तुमचे मंत्री लाईट बिलं भरत नसतील, कदाचित तुमचे मंत्री वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स चुकवत असतील, पण सुषमा अंधारे घरपट्टी भरते, लाईट बिल भरते, नळपट्टी भरते, रोड टॅक्स भरते, टोल टॅक्स भरते, सुषमा अंधारे सगळे संविधानाने सांगितलेले नियम पाळते. ई पायम अ टॅक्स पेअर. मी का टॅक्स पेअर शब्द वापरते देवेंद्रजी? कारण तुमचे जे लावारीस ते भाजपचे मंद भक्त आहेत ना, ते जे लावारीस पेड ट्रोलर्स आहेत ना, ते पेड ट्रोलर लोकांना फार टॅक्स पेअर वरून बोलत असतात, त्यामुळे त्यांना सांगितलं पाहिजे की मी टॅक्स पेअर आहे, मी टॅक्स भरणाऱ्यांपैकी आहे. देवेंद्रजी मी आरक्षणाची लाभार्थी पण नाही आहे, तुमच्या त्या लावारीस पेड ट्रोलर्सना कळलं पाहिजे. मी आरक्षणाची लाभार्थी नाही आहे, सुषमा अंधारे गुणवत्तेवर उभी आहे. सुषमा अंधारेनं लाख वेळा कुठेही जातीचं प्रमाणपत्र न देता आतापर्यंत सगळं शिक्षण हे गुणवत्तेवर पूर्ण केलेलं आहे.
सूक्ष्म अंधारे जे बोलतीये ना, राहिला प्रश्न देवेंद्रजी, मी तुम्हालाच का बोलते देवेंद्रजी, कारण मी वारंवार सांगते की या सगळ्या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात. चंद्रकांत दादा म्हणाले की आम्ही मनावर एवढा मोठा दगड ठेवून आम्ही एकनाथ रावांना मुख्यमंत्री केलंय. तुम्ही सगळ्यांनी हात झटकले होते की आमचा संबंध नाहीये या सत्तांतराशी. अहो पण दस्तूर खुद्द एकनाथ रावच म्हणाले सभागृहामध्ये की हे सगळं करणारा कलाकार आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, महाशक्तीच्या कृपेने झालं. काय खरं काय खोटं, काय खरं काय खोटं देवेंद्रजी? कारण तुम्ही म्हणालात काल परवा की बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गेले. जर तुमचा संबंध नव्हता तर तुमच्या फोन कॉलवर कसे काय गेले देवेंद्रजी? तुम्ही सांगा, बच्चू कडूंना बदनाम करायचा डाव कोणी राखलेला आहे? कारण त्यांना मंत्रिपदातनं तुम्हाला वगळायचंय म्हणून तुम्ही त्यांना बदनाम करताय देवेंद्रजी? हे लोकांना कळत नाहीये का? कारण जर तुम्हाला वाटतंय की ते तुमच्या म्हणण्यावर गेले आणि ते तुमच्याच म्हणण्यावर खरंच गेलेले असतील, तर तुम्ही विचार करा देवेंद्रजी की नवनीत राणा किंवा रवी राणा हे वारंवार बच्चू कडूंना बदनाम करणारे स्टेटमेंट का करतात? आणि जर इतके बदनाम करणारे स्टेटमेंट आणि त्यातली त्यात ते खोटारडे स्टेटमेंट असतील, तर महामहिम राज्यपालांचा विशेष अधिकार असतो की असे स्टेटमेंट करून लोकप्रतिनिधीचं प्रतिमाहनन करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द केले गेले पाहिजे. मग रवी राणाच्या सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव देवेंद्रजी तुम्ही सभागृहात का मांडत नाही? तुम्ही ठरवून बच्चू कडूंचा गेम करायचा प्रयत्न करताय का? मी प्रश्न विचारलाय, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला. मी हे प्रश्न विचारल्यावर तुम्ही अडचणीत का येताय? मी कुठेतरी मायलेज घेते का? मी विक्टीम कार्ड खेळत नाहीये देवेंद्रजी. मी अजिबात असं विक्टीम कार्ड खेळणार नाही की मी बाई आहे, बाई म्हणून माझ्यावर नाही, अजिबात नाही, छे अजिबात नाही. शिवसेनेमध्ये शिवसैनिक अशीच कॉन्सेप्ट असते, तो पुरुष असो की ती स्त्री असो. शिवसेनेमध्ये शिवसैनिकीन वगैरे असली काहीही कॉन्सेप्ट नसते, शिवसैनिक हीच कॉन्सेप्ट असते. त्यामुळे आम्ही बाई वगैरे असं मी विक्टीम कार्ड खेळत नाही. मी अबला नारी असं विक्टीम कार्ड खेळत नाहीये. मी थेट थेट तुम्हाला प्रश्न विचारते, थेट थेट मला तुम्ही उत्तरं दिली गेली पाहिजे. मी प्रश्न विचारल्यावर माझा आवाज बंद करता? विनाकारण मी प्रश्न विचारते म्हटल्यावरती तुम्ही माझ्यावरती दमन यंत्रणा वापरता, बरं काही सांगतही नाही तुम्ही. देवेंद्रजी मला नजर कैदेत ठेवलंय मगापासून, तब्बल 5 तास झाले मला सभेला जाऊ दिलं नाही, मला नजर कैदेत ठेवलं गेलं, माझा गुन्हा सांगितला गेला नाही, माझ्यावर चार्जशीट नाहीये, माझा काही आरोप नाहीये, माझ्यावर कोणी FIR दर्ज केलेली नाही, आणि तरी मला नजर कैदेत ठेवलं जातंय. आणि देवेंद्रजी काय खुळी कल्पना आहे हो, काय खुळी कल्पना आहे. अहो कसली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतली मंदार भक्त आहेत सांगा बरं. हा अहो असं कुठं कोंबडं झाकून ठेवलं ना काय, सूर्य उगवायचा राहतोय होय हो. अहो माझी सभा नाही होऊ दिली म्हणून काय फरक पडतोय? अहो इथं 1000 लोक बघायलेत की मला लाईव्ह, 1000 लोक ऍट अ टाइम मला लाईव्ह बघतायत देवेंद्रजी. अहो मी ऑनलाईन सभा करून जिंकले, जिंकले मी, जिंकले देवेंद्रजी. इतका हायटेक जमाना पुढे गेलाय, इतका काळ पुढे गेलाय, कुठल्या जगात वावरतोय आपण? मला माझं म्हणणंच पोचवायचं तर मी ते कसंही पोचवू शकते. राहिला प्रश्न चंद्रकांत पाटलांचा, तर चंद्रकांत पाटलांचा हिशोब अजून कुठल्या वेळेला चुकता केला जाईल? आणि मी म्हटलंय की महाप्रबोधन यात्रा चालू राहील. महाप्रबोधन यात्रा प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात जाऊन, नुसता व्याजा सकट नाही, चक्रवाढ व्याजा सकट हिशोब चुकता केला जाईल. तुम्ही काय लढीचे डाव खेळताओ? कधी आमच्या ऋतुजाताई लटकेंचा तुम्ही जामीन अर्जच लवकर स्वीकारत नाही? तुम्ही आमच्या किशोरीताई पेडणेकरांनाच हैराण करता? तुम्ही आमच्या बहुजन नेत्या पंकजाताई मुंडेंचाच गेम करू पाहता? तुमचा महिला विरोधी दृष्टिकोन काय आहे बघा देवेंद्रजी? हा भाजपाचा USP आहे की तुम्ही लोकांना महिलांच्या विरोधात आहात. तुमची जी पितृसत्ताक आणि पुरुष सत्ताक सोकोल्ड व्यवस्था आहे, ती पितृसत्ताक आणि पुरुष सत्ताक सोकोल्ड व्यवस्था बाईला काही कळतच नाही. बाईची अक्कल फक्त चुलीपुरती असते. सगळ्या काळामध्ये मी तुमचे सगळे समज खोटे, मी तुमचे सगळे समज खोटे ठरवून मी तुम्हाला याही पद्धतीने मी तुमचे सगळे समज खोटे ठरवते. आणि देवेंद्रजी तुम्ही नुसता महिलांना मागे धावलण्याचाच विचार भाजपचा आहे असं नाही देवेंद्रजी. मी नुसते प्रश्न विचारते तर तुमच्या पक्षातल्या कोणत्या चित्राबाई, काय तुमच्या त्या मिंदे घटातली माणसं, काय ते प्रताप सरनाईक, काय ते किशोर पाटील,
काय तो उन्मेष पाटील, काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्या आडनावावरून कोट्या करता, अंधारी आडनावावरून कोट्या करता? अरे आडनावावरून कोट्या करणं हा जातीवादी दृष्टिकोन आहे, हा USP आहे भाजपाचा, हा तुमचा मनुवादी दृष्टिकोन आहे. कारण हे ठरवूनच दिलं होतं मनुवादाने की ब्राह्मण वर्णातली जी आडनावं असतात ती आडनावं ठरवून ती विद्यामय असली पाहिजेत, क्षत्रियांची आडनावं वीरमय असली पाहिजेत, है की नाही? तलवार सिंग, शमशेर सिंग वगैरे. किंवा वैश्यांची आडनावं ही धनमय असली पाहिजेत, हिरालाल पन्नालाल. आणि शूद्रांची आडनावं निंदनीय असली पाहिजेत. तुम्ही ठरवून माझ्या आडनावावर कोट्या करता. चित्राबाई, तुम्ही तुमचा जातीवादी दृष्टिकोन दाखवता. प्रताप सरनाईक, तुमचा जातीवादी दृष्टिकोन दाखवता की माझ्या जातीवरून तुम्ही कोट्या करता. अरे कसला जातीवादी तुमची, किती मानसिकता, किती मनुवादी लोक आहात, किती कास्टियस्ट अप्रोच आहे तुमचा. अरे सुषमा अंधारेच्या जातीवरून कोट्या करण्यापेक्षा, सुषमा अंधारेला नजर कैदेत ठेवण्यापेक्षा, सुषमा अंधारेला ट्रोल करण्यापेक्षा, सुषमा अंधारेला 3 महिन्याचं बाळ म्हणण्यापेक्षा, सुषमा अंधारे ही आधी इकडे होती तिकडे होती, खैर मी तर कधी नव्हतेच राष्ट्रवादीत सोडा, पण तरीही बुद्धिभेद करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचं नाव घेतलं, हे सगळं सांगण्यापेक्षा ना काहीही बोललात तरी मूळ प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. जे प्रश्न मी तुम्हाला विचारते की पोलीस भरती का रद्द केली, फॉक्सकॉन वेदांतासारखा प्रकल्प का गेला, टाटा एअरबस सारखा प्रकल्प का गेला, उदय भाऊ का खोटं बोलताय, उदय भाऊ 1 महिन्यापूर्वीचं तुमचं स्टेटमेंट पब्लिक डोमेन मध्ये आहे, MIDC च्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती फॉक्सकॉन वेदांताबद्दलचं ट्विट आहे, का खोटं बोलताय तुम्ही? अरे तुम्ही किती खोटं बोलाल, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. हा तिकडे त्या आझाद मैदानावरती 4000 शिक्षक बसलेत तिथे उपोषणाला, त्यांच्यावर काहीच बोललं जात नाही. देवेंद्रजी याला कोण कारणीभूत असेल हो? तुम्ही आता पोलीस भरती करणार नाही, तुम्ही कदाचित 1 वर्षाने कराल. अरे पण 1 वर्षाने केल्यावर काही पोरं यजमान होतील, त्यांची वयोमर्यादा, त्यांची क्षमता संपेल, त्यांच्या कुटुंबाचा एकुलता एक आधार असणारी पोरं कदाचित पुन्हा शेतात काम करायला जातील, त्यांचं नुकसान देवेंद्रजी कोण भरून करणार? प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, हा प्रश्न माझा नाहीये. देवेंद्रजी मी पुन्हा एकदा सांगते, महाराष्ट्रातच काय अख्ख्या भारतात माझं कुठेही टेंडर नाहीये, माझ्या संस्थेचा कुठलाही प्रस्ताव नाहीये, आयुष्यात कधी कुणाच्या बदलीचं, आयुष्यात कधी कुणाच्या प्रमोशनचं काम कुठे घेऊन गेले नाही, आयुष्यात कधीही कसलाही पावती फाड कार्यक्रम केला नाही, आयुष्यात RTIचा कुठेही गैरवापर करत कुणालाही ब्लॅकमेल केलं नाही. खाते माझ्या कष्टाची खाते, अत्यंत कष्ट करून सुषमा अंधारे जगते. माझ्या व्याख्यानाचं मानधन देणाऱ्यांनी कधी विचार केला नाही, पण ज्यांनी मानधन कधीच दिलं नाही अशा आयुष्यात कधी 1 रुपया न खर्च करणाऱ्या भिकार भाजण्यांनी मला ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्या भिकार भाजण्यांना सुद्धा कळावं की अरे तुम्ही ट्रोल करण्याच्या आधी विचार करा की तुमच्या घरातल्या तुमच्या लेकी आणि तुमच्या बहिणी तुम्ही तयार करा आणि त्यांना महाराष्ट्रभर फिरायला सांगा, त्या फिरू शकतात का, बोलू शकतात का? सुषमा अंधारे प्रश्न विचारायची ताकद ठेवते, ते जिगर ठेवते. सुषमा अंधारे प्रचंड अभ्यास करते आणि प्रचंड संदर्भात सगड बोलते. देवेंद्रजी शेवटचं, मी कुठेच घाबरले नाही, माझी तब्येत वगैरे खराब झाली अशा माध्यमांनी बातम्या चालवल्या, मी फार खंबीर आहे. मी अस्वस्थ कशामुळे झाले माहिती आहे का? माझा छोटासा BP लो झाला होता, तो फक्त एवढ्याच गोष्टीमुळे की मी जळगावात आहे. माझ्या घरातही कदाचित सगळे लोक जसा TV बघताय तसे माझ्या घरातही TV बघत असतील आणि त्यासोबत माझं 5 वर्षाचं छोटं बाळ TV बघत असेल. माझ्या 5 वर्षाच्या छोट्या बाळाने घाबरून जाऊ नये. माझं बाळ घाबरलं असेल का, भिजरलं असेल का, माझ्या बाळाला काळजी वाटली असेल का? फक्त ह्या विचाराने मी थोडीशी डगमगले, आई म्हणून थोडंसं काळी झालं, पण इतक्या सहजासहजी हार मानणारी सुषमा अंधारे नाही. सुषमा अंधारे शब्दाची पक्की आहे. सन्माननीय उद्धव साहेबांना जर मनापासून आम्ही आमचा कुटुंब प्रमुख, आमचा भाऊ, आमचा पाठीराखा मानलेला आहे, तर आमच्या भावासाठी, आमच्या पाठीराख्यासाठी, आमच्या कुटुंब प्रमुखासाठी पुन्हा एकदा सांगते की शिवसेना उभी करण्यासाठी आणि ही शिवसेना उभी करताना संविधानिक फ्रेमवर्क वाचवण्यासाठी जर शिवसेना कारण ठरत असेल आणि त्यासाठी सुषमा अंधारे कामी येणार असेल ना देवेंद्रजी, फक्र आहे तरी सुद्धा माझ्याकडं इमानदारी आहे. गद्दारी विरुद्ध खुद्दारीचा हा जलवा आहे, ही ताकद आहे, हा नूर आहे. आणि होय, मी लढणार आहे, मैं बचूंगी, मैं लढूंगी, मैं जीतूंगी, हर हाल में जीत कर रहूंगी. देवेंद्रजी 2024 ला
या महाराष्ट्राच्या विधान भवनावर होय पुन्हा भगवा फडकर, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी आरूढ करण्यासाठी सुषमा अंधारे दिवस रात्र मेहनत करायला तयार आहे, जीवाचं रान करायला तयार आहे। देवेंद्रजी, मी कुणाचाही कधीच उपमर्द केला नाही, तरी सुद्धा माझ्या या बोलण्याने तुमच्या मंदभक्तांना राग आला असेल। तुमच्या पेट ट्रोलर्स आणि 40 पैशाच्या हिशोबाने, पहिले 25 पैशाने देत होते, आता तुम्ही 40 पैशाचा रेट देता वाटतं त्यांना, तर 40 पैशाच्या हिशोबाने मेसेज करणारे आणि मला ट्रोल करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील, त्यांना वाईट वाटलं असेल, त्यांचा उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या पेट ट्रोलर्सची मी अजिबात माफी मागणार नाही। बोलून शब्द बदलायला मी काही रवी राणा किंवा अण्णा हजारे नाही, मी सुषमा अंधारे आहे। माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे, थांबते, रजा घेते। जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।